बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी या बेल आयकॉनवर क्लिक करा। बेळगाव शहरातील महात्मा फुले रोड हा मुख्य मार्ग आहे। वडगाव, यळ्ळूर, अनगोळ, हिंदवाडी या सर्व भागांना हा रस्ता जोडला गेला आहे। मात्र या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे। वाहनधारकांना या ठिकाणाहून प्रवास करताना अनेक समस्या होत आहेत। पावसाळ्यामध्ये या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने जणू तलावातच थांबल्याचा अनुभव वाहन चालकांना होत आहे। निदान तात्पुरते तरी हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे। आमदारला हे विनंती आहे की हे रोड फार दिवसांनी रिपेरी झालेलाही नाही ॲक्च्युली, आणि इथं सगळं सील डाऊन वगैरे झालेलं आहे, आणि इथं मेन रोड हेच आहे। इथं खड्डा बघितलं तरी घोड्यावरती गेल्यासारखं वाटतं आहे ॲक्च्युली काय। आता हे स्मार्ट सिटीमध्ये इकडं त्या साईडला पण झाले, इथं त्या साईडला पण रोड झालेला आहे, पण इथं आमचं वडगाव फुले गल्ली रोड अजून झाला नाही। त्यासाठी केवढं लवकर होते तेवढं लवकर हे रोड करून द्यावे असं आहे, हा विनंती आहे। रोड इतना खराब है, पब्लिक इतना जाती है, इतना पांच जाती जरा हल्लू जाते नहीं, इतने खड्डे पड़े फतरे लगाए तो भी उड़ा खूम हो जाते हैं। तुम्हारे क्या बाप का रोड कर को ऐसा बोलते हैं इधर लोग, इतना रास्ता खराब है। देखो बोले तो जरा हल्लू गए तो जरा प्रॉब्लम होता नहीं, फतरे लगाए तो भी उड़ा को आंग को जाते हैं। हाँ तकलीफ होने लगी आने जाने को रोड पूछियो ए कत्ते दिन यहाँ कत्ते फतरे भाई हमें कत्ती माटी भाई, तो भी भूख हो गई सर अभी तक नहीं रही। ये कौन है गली बाड़े में कौन दाद देते नहीं है लोग, अपने अपने बिल्डिंग में बढ़ते ही। पटवर्धन कॉलनी पासून फुले रोड कॉर्नर पर्यंत या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। या रस्त्यावर अनेक अपघात होत असून त्वरित रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली जात आहे। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव।